नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण ग्रुप सी परीक्षेला अशा काही गोष्टी बघणार आहोत की ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व गोष्टी ह्या तुमच्या परीक्षा हॉलशी संबंधित आहे। म्हणजे परीक्षा हॉलमध्ये दखल घेण्यासारख्या अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत। जे विद्यार्थी प्रथमच हे परीक्षा देत असतील त्यांनी तर हा व्हिडिओ अत्यंत व्यवस्थित बघावा। जे आधी पण देत आले आहेत त्यांनी पण व्हिडिओ फास्ट करून एका वेळी बघू शकतात, जेणेकरून परीक्षा हॉलमध्ये आपल्याकडनं जे काही चुका होतील त्या टाळता येतील। ओके, तुम्ही खूप सारा अभ्यास करत असणार, परंतु काय होतं, तुम्ही वर्षभर मेहनत करतात परंतु परीक्षा हॉलमधील एक चुकी तुमची जी आहे ती मेहनत वाया घालत असते। त्यामुळेच असं तुमच्यासोबत होऊ नये याच्यासाठीच आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत की ज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील। पहिली आहे की प्रश्नपत्रिका 2 मिनिटं आधी मागायची। बघा, इथं आपल्याला 60-100 खेळ खेळायचा आहे, म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात। तर याच्यासाठी आपल्याला पेपर जो आहे तर तो लवकर मिळणे गरजेचं आहे। जर समजा 11 वाजता पेपर असेल आपला, आपल्याला पेपर 10:58 किंवा काही काही ठिकाणी 10:55 पण पेपर मिळतो। आता पेपर लवकर मिळण्यामुळे काय होतं की तुम्ही लवकर सुरुवात करतात आणि लवकर सॉल्व्ह करू शकतात पेपर। पेपर 2 मिनिटं आधी मागण्याचा हाही हेतू असतो। कसं असतं, 3-4 रो असतात, राईट, हा पहिला आणि हा शेवटचा। याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 विद्यार्थी असतात जवळपास। इथून जर सुरुवात केली इथंपर्यंत वाटण्यास तर इथं 5 मिनिटं लागून जातात। आता काय होतं, जर समजा 11 वाजता जर यांनी सुरू केलं हे वाटायला, जो शेवटचा विद्यार्थी असेल त्याचे जर 5 मिनिटं वाया गेले ना, म्हणूनच त्यांना असं सांगायचं की पेपर लवकर वाटा, 10:55 पासून वाटायला सांगायचं। पण ते ऐकत नाही, शक्यतोवर 10:58 किंवा 10:57 पासूनच त्यांना पेपर वाटायला सांगायचं। 2 मिनिटं पेपर आधी वाटल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो। काही सेंटरमध्ये काय होतं, पेपर थोडेसे लवकर येतात, विद्यार्थ्यांना 2-3 मिनिटं भेटतात, तर त्यावेळी काय करायचं, पेपरचा सील नाही फोडायचा। पेपरचा सील न फोडता बघा, पेपरचा सील मध्यभागी असतो, राईट। जर तुम्ही पानं उचकले तर वरचा एक प्रश्न दिसू शकतो तुम्हाला आणि खालचा एक प्रश्न दिसू शकतो, म्हणजेच वन लाईनर जर असतील ना तर इझिली तुम्हाला पूर्ण प्रश्न दिसून जातो। तर काय करायचं, सील न फोडता पान उचकवून फक्त तो प्रश्न बघून घ्यायचा आणि त्या प्रश्नाचा जर आन्सर येत असेल तर पेन्सिलने तिथं टिक करून द्यायची, खालचं येत असेल तर खालचं करायचं। किंवा जर तुम्हाला सील फोडायचं असेल तर सील एकदम हुशारीने फोडायचं, जेणेकरून ते दिसायला पण नाही पाहिजे, फक्त मागची साईड जी आहे म्हणजे या साईडचं हे सील आणि मागच्या साईडचं हे सील, तर हे मागच्या साईडचं सील फक्त नखाने थोडंसं काढून ठेवायचं वाटल्यास। हे पूर्ण नाही काढायचं, कारण की ते एक्झामिनर बोलतात आपल्याला पूर्ण सील फोडू नये अपवेळे, म्हणजे 11:00 आधी पेपरचं सील फोडू नये असं म्हणतात, त्याच्यासाठीच आहे हे। म्हणूनच सील न फोडता तुम्ही सुद्धा 1 ते 2 प्रश्न बघू शकतात। मिनिमम 5 प्रश्न जर तुम्ही बघून घेतले नाही याच्यातनं तर तुम्ही इझिली ही परीक्षा व्यवस्थित क्रॅक करण्यापर्यंत जातात, कारण की तुमचे जास्त प्रश्न सॉल्व्ह होण्याची शक्यता वाढते याच्या। आणखी एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, बघा पेपर जमा करण्याच्या वेळी काय होतो, पेपर ते शार्प टाइमला जमा करतात, पहिला विद्यार्थी आणि हा शेवटचा विद्यार्थी, समजा असं 3-4 रो असतील, जमा करत करत वेळ लागतो। तर शेवटच्या विद्यार्थ्याने काय करायचं, ही ट्रिक शेवटच्या लाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। शेवटच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांना 2 प्रश्न सॉल्व्ह करायला मिळू शकतात, कारण की इथून सुरुवात केल्यानंतर गोळा करत करत वेळ होतो। परंतु त्यावेळी तुम्हाला काय करायचं असतं, तिथं एक बॉक्स असतो, तिथं तुम्हाला 19 प्रश्नांची संख्या पण नोंदवायची असते। मग काय करायचं, जेव्हा बेल होऊन जाईल ना तेव्हा तुम्ही प्रश्न मोजून ठेवायचे सगळे। जर समजा तुमचे प्रश्न 60 होत आहेत, ते एकतर बेंचवर लिहून ठेवा किंवा प्रश्नपत्रिकेवर लिहून ठेवा, ते लिहून ठेवायचे, ते बॉक्सवर नाही लिहायचे। त्याच्यानंतर तुमचे असे काही डाऊटफुल प्रश्न आहेत की जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते परंतु ते तुम्ही सॉल्व्ह केले नाही, त्यांच्यावर यायचं, ते सॉल्व्ह करायचे। समजा तुम्ही 2 सॉल्व्ह केले तर 60+2 तुमचे 662 झाले, बॉक्समध्ये 62 लिहायचं, तोपर्यंत थांबायचं। कारण की काय होतं, जर एका वेळी तुम्ही बॉक्समध्ये लिहिलं गेला आणि त्याच्यापेक्षा जास्त सॉल्व्ह केले तर काही इश्यू होऊ शकतो। त्याच्यासाठीच ही ट्रिक कोणी वापरायची, जे शेवटच्या रोजचे विद्यार्थी असतील ना त्यांनी वापरायचं। जेव्हा बेल होते ना त्यांनी त्यावेळी हत्याराने टाकायची, त्यांच्याकडे वेळ असतो, ते कमीत कमी 2 प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतात। एक्झामिनर किंवा सुपरवायझर तुम्हाला प्रश्नपत्रिका आधी देईल असा काही रूल नाही आहे, फक्त तुम्ही जे आहे तर ती त्याला विनंती करून बघायचे आणि याचा फायदा होतो। थोडंसं सर्वांनी जर हॉलमधल्या मिळून जर सर्वांनी विनंती केली तर लवकर पेपर मिळतो आणि लवकर पेपर मिळणं म्हणजेच जास्त प्रश्न सोडवणं। पुढचं आहे आधीच सह्या करून ठेवणं, म्हणजे काय असतं, त्यांच्याकडे एक शीट असते, त्या शीटमध्ये आपले नावं, आपली जी आन्सर शीट असते म्हणजे जी ज्याच्यात तुम्ही हे गोळे करतात ना, ती आन्सर शीटचा एक क्रमांक असतो, तो क्रमांक आणि तुमचं सही वगैरे एक शीट असते, त्या शीटवर जर आधीच करून ठेवलं म्हणजे प्रश्नपत्रिका येण्याच्या आधी तर फायदा होतो। याचा फायदा होतो म्हणजे काय होतं की जेव्हा एक्झाम चालू असते ना तेव्हा सुपरवायझर येतो, मग तो तुमच्या तिथं सही करतो तुमच्या आन्सर शीटवर आणि तुम्हाला या शीटवर सही करायला लावतो, तर तुमचा तिथं थोडासा वेळ जातो।
तर हा वेळ वाचवायचा असेल तर शिक्षकांना विनंती करा की तुम्ही ही सही आधीच घेऊन घ्या. जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका येईल, प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्या शीटवर आहे ना तुम्हाला प्रश्नपत्रिकाचा क्रमांकही लिहायचा असतो, म्हणजे ती पुन्हा सर्क्युलेट होईल, पण त्यावेळी तुमचा वेळ फार कमी लागेल. लक्षात ठेवा, त्यावेळी तुमचा वेळ फार कमी लागेल. एबीसीडी लिहून फायदा नगण्य आहे. का होतं, जेव्हा प्रश्नपत्रिका येते ना विद्यार्थ्यांकडे, ते काय करतात, प्रश्नपत्रिकेच्या शेवटी लगेच एबीसीडी लिहायला लागतात. कशासाठी, कारण की ते अंकगणित व बुद्धिमत्तामध्ये एक प्रश्न येतो या नंबर सिरीज मधले, या लेटर सिरीज मधील. तर बघा, तो प्रश्न येण्याचे चान्सेस सध्या तर फार कमी आहेत, आणि आला तर त्याच्यासाठी एक मार्क आहे. एका मार्कासाठी पूर्ण तुम्ही ती एबीसीडी त्याच्यावर चिरखडण्यापेक्षा एक तर असं करू शकता, जेव्हा काही चालेल नसताना सुरुवातीलाच गेल्या गेल्या तुम्ही तुमच्या बेंचवर एबीसीडी लिहून ठेवा, ते चालेल. आणि जर तुम्हाला काहीच लिहायचं नसेल ना तर अजिबात लिहू नका. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका वेळेच्या आधी भेटलेली आहे ना, तर त्याचा सदुपयोग हेच करा की सील न फोडता पेपर उचकून त्याचे पहिले प्रश्न बघत चला, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जास्त प्रश्न सोडवता येतील. म्हणून हे एबीसीडी लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही. बेंच, फॅन, ट्यूबलाईट इत्यादी गोष्टींवर लक्ष द्यावे. आता बघा, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर काय होतं की जर समजा फॅन वगैरे बंद असेल ना तर खूप गरम होऊ शकतं, राईट. त्यानंतर काय होतं, कधी कधी बेंच फारच खराब असतो, या बेंचवर कधी कधी बसता येत नाही किंवा फार हलतो तो. त्याच्यानंतर कधी कधी लाईट्स व्यवस्थित नसतं, आणि कधी कधी काय असतं, जर तुम्ही खिडकीजवळ बसलेले असाल ना आणि नेमकं 11-12 सुमारास खूप खतरनाक ऊन पडतं कधी कधी. तुम्ही जर शेवटच्या बेंचवर असाल तर ते ऊन तुमच्याच अंगावर येऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, बेंच, फॅन, ट्यूबलाईट या एक्स्टर्नल फॅक्टर आहेत, हे फार इफेक्ट करतात. म्हणजे माझ्या मित्रांचे खूप अनुभव आलेले आहेत की त्यांना बेंच खराब आला, आणि जेव्हा बेंच खराब येतो तेव्हा तुम्ही बेंच बदलाची मागणी करू शकता. पण लक्षात ठेवा, त्याच्याशी पण वादविवाद नाही करायचा. जर समजा तुमचा बेंच बदलून नाही मिळाला ना, तर सुपरवायझरशी वादविवाद करत नका जाऊ. पुढचा आहे आन्सर शीट चेक करणे. आता हा एक म्हणजे एक रिसेंट इश्यू आहे, माझ्या मित्रासोबतच झाला, जो 2-3 खूप चांगली तयारी करतोय आणि त्याचं सिलेक्शन यावेळी फिक्सच होतं प्रिलिममध्ये, पण त्यांच्या ब्लॉकमध्ये एक चुकी झाली. चुकी काय झाली बघा, या ज्या रोज असतात ना, समजा हा एक व्यक्ती, दोन व्यक्ती, तीन व्यक्ती, जेव्हा ही आन्सर शीट येते ना, म्हणजे त्यांना इन्स्ट्रक्शन असं असतं, जरी कोणी गैरहजर असेल ना त्याच्या जागेवर ती आन्सर शीट ठेवायची. आन्सर शीटचा आहे ना क्रमांकाने चुकला पाहिजे, त्याचे ना नंबर्स असतात आणि ते सिरियल वाईज असतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा जो कोणी सुपरवायझर असेल ना त्याला जर आठवण पडून गेली, समजा इथं एक व्यक्ती, दोन व्यक्ती, तीन व्यक्ती आणि चौथा व्यक्ती आलेलाच नाही आहे, राईट, हा चौथा व्यक्ती आलेला नसेल तर इथं त्याची आन्सर शीट व त्याची प्रश्नपत्रिका ठेवणं हे बंधनकारक असतं. पण रिसेंट माझ्या मित्रासोबत काय झालं की त्यांनी ही ठेवली नाही गेल्यामुळे याची जी आन्सर शीट आहे ती या विद्यार्थ्याला गेली, याची या, आणि काय झालं, यांनी सुरुवातीलाच सगळ्यांनी लगेच नंबर वगैरे टाकण्याला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं की जेव्हा त्यांना समजलं तर त्या सगळ्यांचे, खूप साऱ्या लोकांचे जे होते ते चुकलेले होते. मग त्याचा खूप मोठा गोंधळ झाला आणि पेपर पूर्ण त्याचा वाया गेला. म्हणून हे तुमच्यासोबत होऊ नये, म्हणून एकदम चौकशीने आणि दिमाग ठेवून हा विचार करायचा की जर आपल्या ब्लॉकमध्ये कोणी आले नसेल तर त्याच्या जागावर ती आन्सर शीट वगैरे पाहिजे. हां, तुम्हाला तुमचा मिळून गेला ना, समजा तुम्ही 1 दोन नंबरला, तुम्हाला तुमचा मिळून गेला ना, मग बाकीच्यांचा विचार नाही करायचा की कोणाला, कोणाचं काय, कोणी आलेलं नाही. फक्त तुम्ही जर शेवटची व्यक्ती असाल ना किंवा शेवटच्या रो मधील व्यक्ती असाल ना, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आधीची जी वॅकन्सी आहे ती भरली आहेत का नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आणखी एक रूल सांगतो, कसं असतं, समजा या 4 रो आहेत ना, समजा या 3-4 रो आहेत, समजा इथून हा 1-2-3 समजा हे संपले ना, तर हे असं नाही चालू होत, हे असं चालू होतं. लक्षात ठेवा, हे नेहमी असा सिक्वेन्स पाहिजे तरच तो सक्सेस होतो, आणि हे असं नाही सुरू होत पुन्हा, ते असं सुरू होतं, राईट. तर हा थोडासा एक छोटासा नियम आहे. पेन आणि पेन्सिलचा योग्य वापर करायचा, संतुलित वापर करायचा. म्हणजे कसं असतं बघा, हा पेपर आहे आपला 2 असा ओपन करायचा, त्याच्यानंतर इथं आन्सर शीट ठेवायची. आता समजा तुम्ही हा जो व्यक्ती असेल ना, तर याच्या इकडच्या हातात पेन ठेवायचा गोल करायला, राईट, आणि इकडच्या हातात पेन्सिल ठेवायची, म्हणजे एकाच वेळी वापरायचा आणि पेन्सिल येणे खुणा करायच्या फक्त. समजा कधी कधी कसं असतं, 3-4 विधानं दिलेली असतात, अ, ब, क, ड, त्याच्यामध्ये आपल्याला माहित असतं क चुकीचं आहे, क चुकीवरून तुम्ही काही ऑप्शन इलिमिनेट करायचे, म्हणजे तिथं खुणा मारल्या ना तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतं. तर पेन्सिलीचा वापर दुसऱ्या हाताने करायचा आणि पेनचा वापर दुसऱ्या हाताने करायचा. म्हणजे मला पहिल्या परीक्षेचा अनुभव आहे, मी काय करायचो, पेनचा वापर करायचो, मग पेन ठेवायचो, मग त्याच हाताने पेन्सिल उचलायचो, पेन्सिल ठेवायचो, परत पेन उचलायचो. एकतर हे करा की पेनचाच वापरणे प्रश्नपत्रिकेवर पण चिरखडा आणि याच्यावर पण चिरखडा, पण त्याच्यात सुद्धा जास्त मुवमेंट होते. म्हणून एक काम करा,
पेन या हातामध्ये ठेवा आणि पेन्सिल या हातामध्ये ठेवा. पेन्सिलने पेपरवर चिरकाट करा आणि पेनने फक्त काय करा, इथं गोळे करा. पुढचं आणखी एक महत्त्वाचं आहे की काय करायचं, की ही जी आन्सर प्रश्नपत्रिका आहे ना, ही अशी ओपन जर केली, तुम्ही हे प्रश्न सोडवले 1, 2, 3, 4 म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या वेळी गोल नाही करत बसायचं आन्सर शीटवर. हे चारही प्रश्न पूर्ण पेजवरचे सोडून घ्यायचे, त्याच्यानंतर हे गोल करायचे, लक्षात ठेवायचं. पुढचं आहे राग आणि चिडचिड करू नका. काय होतं, काही चुकी होऊन जातात, किंवा जे सुपरवायझर असतात ते फार नवीन असतात. म्हणजे मी अनुभव घेतलाय, आतापर्यंत जे पण सुपरवायझर होते ते नवीनच होते, त्यांना खूप काही गोष्टी माहिती नसतात. आता खूप काही गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण त्यांना सांगतो की सर पेपर आधी द्यायचा असतो, पेपर असा द्यायचा असतो, तेव्हा द्यायचा असतो, किंवा हे असं ठेवायचं असतं. पण त्यांना सांगण्याचा तुमचा जो वे असला पाहिजे तो शांत पद्धतीने असला पाहिजे. उगाच तुम्ही चिडचिड करू नका. तुम्ही राग आणि चिडचिड जेव्हा करतात ना, तेव्हा तुमचा मनावरचा ताबा सुटतो आणि याच्यामुळे काय वाटतं, पेपरमध्ये तुमचं लक्ष लागत नाही आणि सुपरवायझरशी तुमची उगाच भांडण होऊन जाते. मग ती चुकी तो कुठं काढू शकतो सांगता येत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, राग आणि चिडचिड अजिबातच करू नका. पुढचं आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. म्हणजे तुम्ही जर इथं बसले आहेत, एक तुम्ही बसलेत आणि तुमच्या पुढचा किंवा तुमच्या माणसा तुमच्याशी बोलत असेल, तर काय करायचं, त्यांच्याशी जास्त गप्पा नाही मारायचे. कारण की गप्पांमध्ये काय असतं, काही लोक नकारात्मक असतात, ते सांगतात की हा पेपर फार अवघड असतो, एक तासात कव्हर होत नाही, तू पहिल्यांदाच द्यायला आलाय, तुझ्याकडनं तो होणारच नाही कव्हर, आम्ही तो इतक्या वर्षांपासून करतो आहे नाही होणार, तू क्लास लावला होता का नाही. म्हणून काय होतं, हे नकारात्मक विचार ऑलरेडी पेपरच्या आधी येतात. म्हणून काय करायचं, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर अत्यंत शांत बसायचं, शांत डोक्याने फक्त काय करायचं वाटल्यास, जर करायचं असेल थोडासा एक योगा टाईप, म्हणजे काय करायचं, फक्त आपल्या श्वासांकडे लक्ष द्यायचं, श्वास काउंट करत बसायचे, मनात कुठलाही विचार आणायचा नाही आणि कुठलाही आठवण्याचा प्रयत्न नाही करायचा की हा वॉर्ड कोणाला भेटला. हे परीक्षेच्या जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जातात ना, तेव्हा ते काहीच नाही आठवून ठेवलं. जेव्हा प्रश्नपत्रिका येईल ना, तेव्हा तुमचा कारभार सुरू. प्रश्नपत्रिका येण्याआधी थोडस डोकं शांत करण्याचा प्रयत्न करायचा. आणखी एक गोष्ट बघितली मी, पेपर एक तासाचा असतो, त्याच्यासाठी मुलं खूप मोठ्या मोठ्या बॉटल्स घेऊन येतात. आता ठीक आहे, उन्हाळा एक मान्य करतो, परंतु एक तासात एक बॉटलचं झाकण उघडायला सुद्धा वेळ असतो ऍक्च्युली मध्ये. म्हणजे जे पेपर देऊन आले ना, त्यांना माहिती असेल की मी आजपर्यंत इतक्या वेळी गेलो, मी आजपर्यंत पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन गेलो नाही. कारण की तेवढा वेळच नसतो की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जा उघडा. हा, राज्यसेवा वगैरेला असतो ना, तिथं 2 तास असतात, म्हणून तिथं याची गरज भासते ऍक्च्युली मध्ये. पण उगाच आहे ना, फक्त शो अप करण्यासाठी. आणि मी जनरली बघितलंय, जनरली ना सगळ्या मुली आणतात. आता मुलींना पाण्याची ताण लागते का, ते काय सायंटिफिक रिझन आहे ते मला माहित नाही, बट जर गरज नसेल ना तर उगाच पाण्याची बॉटल घेऊन जाऊ नका. उगाच मग ते पेपरच्या वेळी उघडाल तुम्ही, जर उगाच पाणी सांडलं गेलं आन्सर शीटवर, तर ते टाळण्यासाठी गरज असेल तरच पाणी घ्या. नाहीतर काय करा, पेपरच्या आधी थोडस 1-2 घोट पाणी पिऊन घ्या. कशाला पाण्याची बॉटल घेऊन जातात तुम्ही. घड्याळाकडे पुन्हा पुन्हा लक्ष नका द्या. बघा काय होतं, काही लोक घड्याळ घेऊन जातात ना, म्हणजे खूप लोक घेऊन जातात, आता मी नाही घेऊन जात, ते वेगळे केस आहे. काय होतं, तुम्ही 1-2 प्रश्न सोडवले, लगेच घड्याळाकडे बघतात, अरे 5 मिनिटं झाले अजून हा प्रश्न सॉल्व्ह झाला, 10 मिनिटं झाले प्रश्न सॉल्व्ह नाही झाला. बघा, घड्याळाकडे बघायचंच नाही. घड्याळाकडे काय बघायचं, की ठराविक कालावधीनंतर 30 मिनिटानंतर 45 आणि 55 या टाइम स्पॅनमध्ये ससा करून बघायचं. एक 30 मिनिटाचं, 45 मिनिटाचं बघायचं, एक 55 मिनिटाचं बघायचं आणि 5 मिनिटं मग लास्ट मिनिटसाठी राखीव ठेवायचे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आज आपण ग्रुप सीला काही ज्या गोष्टी आहेत तर त्यांची काळजी घेणं गरजेचंच आहे. नाहीतर काय होतं, तुम्ही अभ्यास खूप करून जातात पण काय होतं, लास्ट मिनिटला चुक्या होतात. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश यायचं आहे, मी खूप साऱ्या मित्रांसोबत माझ्या बोललो तर ते खूप अभ्यास होते, त्यांचा अभ्यास छान झाला होता, परंतु त्यांच्या परीक्षा हॉलमध्ये काही चुक्या झाल्या अशा, तर त्यांच्यामुळे त्यांचं वर्ष वाया गेलं, तुमचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून या चुका तुमच्यासोबत शेअर केल्या. आणखी काही चुका तुम्हाला आठवत असतील किंवा आणखी काही गोष्टी असेल ज्याची खबरदारी घेणे गरजेचं असेल, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा.